न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संघर्ष योद्धा मनोजर अंगे पाटील यांची तालुक्यातील शनित फाट्या येथे येत्या 22/11/2023 रोजी बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले। सकल मराठा समाज इगतपुरी तालुक्याच्या वतीने आज मनोजर अंगे पाटील यांच्या सभेसंदर्भात पत्रकार परिषद पार पडली। पत्रकार परिषदे दरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आले व सभेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले 101 एकर वती मनोजर अंगे पाटील यांची जाहीर सभा होणार असून या सभेचे आयोजन 67 गावांच्या वतीने करण्यात आलेले आहे। इगतपुरी शहराकडून येणाऱ्या मराठी बांधवांसाठी साकूर फाट्यालगत कोठुळे पंपाजवळ 70 एकर रानावरती पार्किंगचे आयोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे भगूर मार्गे येणाऱ्या लोकांसाठी लहवीत गायरानावरती 25 एकर मध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सिन्नर मार्गे येणाऱ्या लोकांसाठी कडवा पुलालगत 35 एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने 5,000 स्वयंसेवकांची नेमणूक या सभेसाठी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शौचालय उपलब्ध करून देण्यात आले। सर्व समाज बांधवांनी हा संदेश प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी मदत करावी। त्यांच्या कार्यक्रमासाठी या नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून भरपूर लोक गाड्या घेऊन गेले, परंतु आम्हाला तिथं पोहोचता आलं नाही, भरपूर लोकांना पोहोचता आलं नाही। आणि मग आमच्या डोक्यामध्ये ते काही स्वरूपी राहिलं, मग अण्णांशी आम्ही चर्चा करून का आम्हाला इथं एक आमच्या इगतपुरी तालुक्यात सिन्नर तालुका आणि नाशिक तालुक्याच्या बॉर्डरवरती एक आम्हाला भाऊंची सभा घ्यायची आणि आज त्या सभेचं आयोजन केलेलं आहे। आज आम्ही उपोषण तर चालूच आहे आमचं आणि ही सभा जवळजवळ अण्णांनी सांगितलं इथं 30 एकर क्षेत्रामध्ये आणि त्या बाजूला पूर्वेला 50 एकर, पश्चिमेला 70 एकर, दक्षिणेला उत्तरेला असे 30-30 एकर असे सर्व आम्ही पार्किंगची सुद्धा सोय केलेली आहे। तसेच याच्यामध्ये 1,000 युवक हे स्वतः स्वयंसेवक म्हणून उतरणार आहे। त्याच्यापेक्षा जास्त, हजारापेक्षा जास्त, जास्तीत जास्त आमच्याकडे जेवढे नाव आले ते 1,000-2,000 आले, म्हणजे स्वतः आम्हाला बाकीची कुठलीच याची गरज नाही, स्वतः स्वयंसेवक सोय यांनी हजर राहून आणि आमच्या परिसरातील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन ही सभा जास्तीत जास्त काही लाखोच्या संख्येने उपस्थिती कशी होईल आणि तिथं जे लागणारी आरोग्य सुविधा असेल, पाणी असेल, सर्व असेल, सर्वांनी एकत्र सहभाग घेऊन ही सभा आम्ही करणार आहोत। समाजाच्या वतीनं आज जे शेनितीचं फाट्यावर सिन्नर हवे शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी रोड टच या जागेवर 22 तारखेला जे मराठा समाजाची मनोज पाटील जारंग यांना पाठिंबा देण्यासाठी जी सभा होणार आहे या संदर्भात समाज सर्व समाज बांधवांनी इथं पाठिंबा दिलेला आहे। तसंच आत्ताच या इगतपुरी तालुक्याचे आमदार सन्माननीय खोतकर साहेब ते सुद्धा या सभेची पाहणी करण्यासाठी इथं आलेले आहेत। आमचे राजाभाऊ वाजे अप्पा सगळेजण इथं आलेले आहेत आणि या सभेचं रूपांतर अतिशय महाराष्ट्रसुद्धा बघल अशी ही समाजसेवेच्या रूपातून आजची ही बैठक झालेली आहे। अतिशय युवकांनी, ज्येष्ठांनी, कीर्तनकार, भजनी मंडळ सर्वांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहेत आणि विश्रामगड इथं आहे छत्रपतींचा, तिथंसुद्धा मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांनी विसावा घेतलेला असल्यामुळं मनोज जरांगे पाटील तिथं दवाखान्यात 10 दिवस विसावा घेतलेला आहेत आणि तिथून आशीर्वाद घेऊन पुढच्या आंदोलनाची तयारी आणि शासनाला जाग आणण्याचं काम आपण सगळेजण करणार आहोत। अशा निवेदन तर आता 30 एकरमध्ये इथं सभेचं आयोजन झालेलं आहे, पुढं 100 एकरची पार्किंग आहेत, या बाजूला काही लोकांनी शेती काढून स्वतः पार्किंगसाठी पण जागा द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळं हे जे आयोजन होणार आहे हे भूतन भविष्य असं होईल अशी अपेक्षा व्यक्त करता येईल, कारण आता आकडा काय आम्ही सांगू शकत नाही, असं काही सांगू शकत नाही। आहे ना करायला त्यांनी केलं ना आव्हान, समाजाला काय त्यांनी आरक्षण द्या, नाही समाजाला। आज 2 जानेवारीला सरकारने जर 24 डिसेंबरपर्यंत निर्णय नाही घेतला तर जशी युद्धाची तयारी होती शासन आणि समाज अशा पद्धतीने ही तयारी समजायची शासनाने, कारण आता वेळ आणि महामोर्चे सगळे निघून गेलेले, शासनाने लवकर जागा व्हावं आणि आरक्षण वेळेवर द्यावं। सुरुवातीला सगळा अभ्यास करतोय की नेमकी सभेचं ठिकाण कसं राहील,
स्टेज कसं राहील, पार्किंग कसं राहील, हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही जे आयोजक आहेत त्यांच्याशी बैठका घेऊन आणि मग समन्वय करून त्याच्यातनं मार्ग काढू. सर वाहतूक मार्गात काही बदल करणार ते बघूया. आता म्हणजे एस पी साहेब आहेत, आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू आणि त्यानुसार ते ठरवलं जाईल. काय काय अटी घालण्यात आलेल्या सभासाठी? अजून सध्या काही नाही. साधारण आज आपण पाणी गेले, काय पाणी प्राप्त? पाणीमध्ये जागा थोडी आधी आम्हाला अपूर्ण वाटली होती, कारण येणारी जी जनसंख्या आहे ती 50,000 वरती राहील, तर त्या दृष्टिकोनातून पण नंतर बघितली तर ती पुरेशी होईल असं दिसतंय. बघूया. परवानगी द्यायला पाहिजे सगळं मिळेल परवानगी, काय प्रॉब्लेम नाही.